जालन्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केलंय. पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेनं घेतलाय. मात्र नियमानुसार आधी बदली, प्रमोशन आणि समायोजन करणं गरजेचं असतं. मात्र तसं न करता जिल्हा परिषदेनं पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्याचा निर्णय घेतलाय. याला विरोध करत शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलंय. जोपर्यंत मुख्याधिकारी आधी जिल्हा अंतर्गत बदली, प्रमोशन आणि समायोजन असा शासनानं ठरवून दिलेल्या क्रमानुसार पत्र काढत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं यावेळी आंदोलक शिक्षकांनी सांगितलं आहे. काय धरणं आंदोलन आपलं? सर्व शिक्षक संघटना जालना जिल्हा यांच्या वतीनं आज या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये जे काही मनमानी पद्धतीचं धोरण चालू शासनाच्या विरोधातल्या निर्णयांच्या विरोधात त्या धोरणाच्या निषेधासाठी या ठिकाणी सर्व शिक्षक संघटना जमा झालेली आहेत. आणि शासनाचे जे काही ग्रामविकास विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल किंवा वेळोवेळी शासन निर्णय जे काही आले असतील त्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनानं करावी, शिक्षण विभागाने करावी अशी या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे. शासन निर्णय असं सांगतो की सर्वप्रथम पवित्र पोर्टलच्या अगोदर सर्व या जिल्ह्यातील जे काही विस्थापित शिक्षक असतील, अन्यायग्रस्त असतील, या सर्वांना या ठिकाणी न्याय मिळावा, त्यांना समुपदेशनाने त्यांना या ठिकाणी सोयीची पदस्थापना बदलून द्यावी असं शासन धोरण असताना सुद्धा या ठिकाणी या शिक्षण विभागाने आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मनमानी पद्धतीने काल एक पत्र काढलेलं आहे की या पवित्र पोर्टलचं समुपदेशन 30 मे रोजी आपल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ठेवलेलं आहे. परंतु या ठिकाणी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की समुपदेशन प्रक्रिया कशी पार पडते, आम्ही सगळ्या संघटना एकजुटीने या ठिकाणी ताकदीनं या समुपदेशन प्रक्रियेच्या विरोधात धरणे आंदोलन त्या दिवशी यशवंतराव चव्हाण सभागृहात करणार आहोत. काय नाव सर आपलं? मी उद्धव पवार.